भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकून देणारे पहिले कर्णधार अजित वाडेकर यांचं मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालंय. ते गेल्या काही दिवसांपासून कर्करोगानं आजारी होते. त्यांनी वयाच्या 77व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणारे वाडेकर एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखले जायचे. ते खेळपट्टीवर फलंदाजी करायला उतरायचे तेव्हा गोलंदाजांना धडकी भरायची. स्लिपमधील उत्तम क्षेत्ररक्षक म्हणूनही त्यांची ख्याती होती. भारतीय क्रिकेट संघ त्यांच्यावर विसंबून असायचा. 1966 ते 1974 दरम्यान त्यांनी भारतीय क्रिकेट संघासाठी आपलं योगदान दिलं.